नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन ऑफ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला समासाचं जो शेवटचा प्रकार आहे तो शेवटचा प्रकार आपल्याला काय करायचा आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण दोन समास अभ्यासलेला आहे। पहिलं समास आपण अभ्यासलं अव्ययीभाव समास, त्यानंतर आपण दुसरा समास जो अभ्यासला त्याचं नाव होतं द्वंद्व काय तत्पुरुष समास। कोणता होतं? तत्पुरुष। आणि तत्पुरुष समासामध्ये सुद्धा आपण काय केले, त्याचे प्रकार म्हणजे त्याची विभक्ती तत्पुरुष, त्यानंतर त्यातले द्विगु समास हे आपण अभ्यासलं। आज आपल्याला या समासाचा जो शेवटचा प्रकार आहे तो शेवटचा प्रकार आज काय करायचं आपल्याला अभ्यासायचं आहे। आता या शेवटच्या प्रकारामध्ये जो समासाचा शेवटचा प्रकार आहे कोणता आहे, त्याचं नाव आहे द्वंद्व समास। आज आपल्याला द्वंद्व समास हा काय करायचा आहे शिकायचं आहे। आता द्वंद्व समास हा आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये विचारला जातो। आता द्वंद्व समास म्हणजे काय याची व्याख्या जर बघितली आपण, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण समास जेव्हा शिकत होतो आणि समासाची जेव्हा आपण व्याख्या बघितली, पहिलं समास बघितलं अव्ययीभाव समास, तर अव्ययीभाव समासाचं पहिलं पद हे अव्यय असतं आणि पहिलं पद महत्वाचं असतं। दुसरा आपण जो तत्पुरुष समास बघितला, तत्पुरुष समासामध्ये त्यामध्ये दुसरं पद हे महत्वाचं होतं, बरोबर? दुसरं पद महत्वाचं होतं आणि क्रिया विशेषण दाखवणारा तो शब्द होता दुसरा। त्यानंतर आता या तिसऱ्या समासामध्ये काय दिलेलं आहे की ज्या समासातील दोन्ही पदे आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहेत, दोन्ही पदे महत्वाचे आहेत। यामध्ये असं नाही की एकच पद महत्वाचं आहे दुसरं पद महत्वाचं नाही, असं नाही। दोन्ही पद याच्यामध्ये महत्वाचे असतात, पण अव्ययीभावामध्ये फक्त पहिलं पद महत्वाचं असतं, तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे काय असतात हे महत्वाचे असतात, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे। बघा, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात। आता द्वंद्व समासाचे सुद्धा तीन प्रकार आहेत। द्वंद्व समासाचे सुद्धा तीन प्रकार पडतात। पहिलं प्रकार आपण बघितलं तर इतरेतर द्वंद्व समास हे आपल्याला शिकायचं आहे। त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास, पहिला समास आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार आपण जर बघितलं तर समाहार द्वंद्व समास। हे तीनही समास आपल्या 10वीच्या कृती पत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत, म्हणून आपण हे तीनही काय करणार आहोत, तीनही प्रकार आपण शिकणार आहोत। त्यापैकी आपण पहिला प्रकार जर घेतला तर पहिला प्रकार हा आहे इतरेतर द्वंद्व समास। नाव काय आहे पहिलं? इतरेतर। तीन प्रकार आहेत, इतरेतर, दुसरा वैकल्पिक आणि तिसरा समाहार। आता आपण इतरेतर द्वंद्व समास याची आपण काय करूया व्याख्या बघूया। व्याख्या काय म्हणते, या समासात सामासिक शब्दाचा विग्रह करताना। आता इतरेतर समासामध्ये जो शब्द दिलेला आहे, जे दोन शब्द दिले त्या दोन शब्दाची विग्रह करत असताना आपल्याला काय मग लक्षात आलं पाहिजे, करताना आणि व, आणि व या समुच्चय बोधक उभयानवी अवयवांचा वापर केला जातो। बघा, ज्या विग्रह केल्यानंतर आणि किंवा व ज्या समासामध्ये येणार आहे, आणि किंवा व ज्या समासात येणार आहे ते समास आपल्याला काय समजायचा आहे, तो समास आहे इतरेतर द्वंद्व समास, बरोबर? आता आपण जर याचे उदाहरण जर बघितले तर आपल्याला समजून येईल की इतरेतर समासामध्ये आणि आणि व हे जास्त का महत्वाचे, याचं आपण उदाहरण पाहूया। हे उदाहरण यामध्ये आपण बघा, उदाहरणामध्ये आपण जेव्हा उदाहरण पाहू इतरेतर द्वंद्व समासाचे तेव्हा आपल्याला काय दिसेल की आपल्याला स्पष्ट यामध्ये आणि आणि व याचा महत्व जास्त का आहे हे आपल्याला काय करणार आहे दिसणार आहे। आपण याची उदाहरण जर बघितले तर पहिलं उदाहरण बघून आपण बहीण भाऊ। आता बहीण भाऊ
याच जर विग्रह बघितला आपण विग्रह तर काय होत बहीण व भाऊ बघा व आला म्हणून व महत्वाचं आहे. त्यानंतर विटी दांडू विटी दांडू आता विटी दांडू मग याचा काय येईल विटी आणि दांडू बघा आणि आलं जसं आणि आणि व सांगितलं होतं तेच उदाहरण स्त्री पुरुष स्त्री पुरुष काय घेता येईल स्त्री आणि पुरुष यामध्ये दोन्ही पद महत्वाचे बहीण महत्वाचं आहे भाऊ महत्वाचं आहे विटी महत्वाची दांडू महत्वाचं विटी घेतले दांडू घ्यावंच लागते स्त्री आणि पुरुष ते महत्वाचं आहे. त्यानंतर भीमार्जुन रामायणाचा शब्द भीम आणि अर्जुन महाभारत भीम आणि अर्जुन ज्यांच्या मार्फत रामायण घडलं ने आन ने आन म्हणजे ने आणि आना ने आणि आन पशु पक्षी पशु पशु पक्षी काय पशु आणि पक्षी दुसरा बघू राम लक्ष्मण महाभारताकडून रामायणाकडे राम आणि लक्ष्मण जसं राम महत्वाचं तसं लक्ष्मण सुद्धा महत्वाचं आहे. आई वडील आई वडील हा समास आहे संधीमध्ये आई वडील येणार का नाही आई आणि वडील त्याबरोबर दुसरा घ्या कृष्णार्जुन घेतला का कृष्णार्जुन आपण भीम अर्जुन घेतलंय कृष्णार्जुन कृष्ण आणि अर्जुन कृष्ण आणि अर्जुन समोर घ्या दक्षिणोत्तर दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर दक्षिण आणि उत्तर शर्ट पॅन्ट शर्ट पॅन्ट मग काय शर्ट आणि पॅन्ट काच बटन काच व बटन असे शब्द आपण या इतरेतर द्वंद्व समासामध्ये काय करू शकतो घेऊ शकतो हे आपल्याला या उदाहरणावरून काय आपल्याला समजतं. कारण यामध्ये जर आपण बघितलं बहीण भाऊ इथं व आला आणि 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 ज्या समासामध्ये आणि आणि व याचा या उभयान्वयी समुच्चय बोधक शब्दाचा जर वापर होत असेल तर आपण त्या समासाला काय म्हणू शकतो इतरेतर द्वंद्व समास आपण त्याला म्हणू शकतो. यानंतर आपल्याला दोन उदाहरणं काय करायचे आहेत शिकायचे आहेत हे दोन्ही उदाहरणं आपण काय करूया शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो आपण द्वंद्व समास याचा दुसरा प्रकार बघूया. या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे लक्षात घ्या जो दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास वैकल्पिक म्हणजे याला विकल्प विकल्प म्हणजे पर्याय विकल्प म्हणजे पर्याय म्हणजे मी माझ्याजवळ माझ्या ठिकाणी दुसरा तुम्ही तुमच्याजवळ तिसरा असा म्हणजे पर्याय शोधणे. बघा या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा अथवा किंवा वा बघा हे तीन शब्द लक्षात ठेवायचे कशामध्ये वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये
ज्या समासाचे विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दर्शक अवयव उभया नवी अवयवाचा वापर केला जातो त्या समासाला आपण काय म्हणतो वैकल्पिक द्वंद्व समास असं आपण म्हणू शकतो। आता यामध्ये जर आपण सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह बघूया, विकल्प दर्शक उभया नवी अवयवाचा वापर होतो का बघून घ्या। पंधरा सोळा, आता विग्रह काय होईल, पंधरा किंवा सोळा विकल्प दर्शक। त्यानंतर मागे पुढे काय येईल, मागे किंवा पुढे विकल्प आहे। पाप पुण्य हा महत्वाचा आहे, माणसावर अवलंबून असतो पाप किंवा आणि नाही, पाप किंवा पुण्य। त्यानंतर सत्य म्हणजे सत्य किंवा असत्य, सत्य किंवा असत्य। त्यानंतर न्याय मग काय येईल, न्याय किंवा अन्याय। दुसरं छोट्या मोठ्या काही, छोट्या किंवा मोठ्या। दुसरा बघा बरे वाईट, काही लोक असतात बरे किंवा बरे पण असतात आणि वाईट पण असतात, दोन्ही वृत्तीचे लोक आहेत। बरे अथवा इतर दुसरा शब्द आला बरे अथवा वाईट। त्यानंतर खरे खोटे, इथं खरे किंवा खोटे, बरोबर। तर अशा पद्धतीचे आपण बघा इथे सगळे अथवा आले आहे, किंवा आलेले आणि वा म्हणजेच किंवा, हे तीन विकल्प दर्शक जर शब्द बघितले आपण, या तिन्ही विकल्प दर्शक जर शब्द जर आपल्या जर समासामध्ये येत असेल, विग्रहामध्ये येत असेल, तर लक्षात घ्यायचं की तो समास कोणता आहे, वैकल्पिक द्वंद्व समास आहे असं आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। अत्यंत अगदी सोपा आहे, फक्त थोडस जर अभ्यास केलात तर यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता, म्हणून थोडस अभ्यास अपेक्षित आहे। आणि केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, त्याला करावं लागेल। जर नाही केला आयत्या पीठावर जर रांगडा दिला, म्हणजे आयत्या ठिकाणी तुम्हाला कोण देणार आहे, कोण देऊ शकत नाही, त्यासाठी थोडस अभ्यास आवश्यक आहे। आणि जर अभ्यास केला तर परिश्रम केला तर त्याला सफलता मिळतेच, म्हणून मला आशा आहे की तुम्ही करसाल। यानंतर आपण काय करूया, जो द्वंद्व समास आहे या द्वंद्व समासाचा तिसरा आणि अंतिम जो प्रकार आहे तो प्रकार आपण अभ्यासूया। तिसरा प्रकार दोन प्रकार आपण शिकलात, पहिला प्रकार होता इतरेतर द्वंद्व समास, त्यामधून दुसरा प्रकार होता वैकल्पिक द्वंद्व समास, आणि आपण यामधला तिसरा प्रकार शिकूया, तो तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास। समाहार द्वंद्व समास, आता समाहार द्वंद्व समास याची जर व्याख्या बघितली
तर व्याख्या काय म्हणते बघा, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदाचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही ही अंतर्भाव केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. काय म्हणते व्याख्या, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही अंतर्भाव केलेला असतो त्या समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. आता यामध्ये एका जातीचे लोक जर एखाद्या जातीचे पदार्थ असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की त्यामध्ये तो काय करू शकतो. आता याचं उदाहरण बघू आपण. एक उदाहरण, बाजार हाट व तत्सम वस्तू म्हणजे त्या जातीच्या वस्तू. त्यानंतर चहा पाणीला काय लिहिते, चहा कॉमा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला व तत्सम वस्तू केर कचरा काय येण्याचा, केर कचरा व इतर टाकाऊ वस्तू. त्यानंतर मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. त्यानंतर शेतीवाडी काय, शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद. बरोबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे उदाहरण बघितलं आपण, बाजार हाट व तत्सम वस्तू, म्हणजे ज्या बाजारामध्ये वस्तू मिळतात मग त्यामध्ये अनेक वस्तू आहेत, मग त्याला बाजार हाट
तत्सम वस्तु, त्यानंतर चहा पाणी। आता चहा पाणी म्हणणार आपण चहा आणि पाणीच घेतो का? नाही, चहा पाणी सोबत आपण इतर फळाचे वस्तू साथ त्यासोबत मग पोहे घेतो, कांदा घेतो, त्यानंतर लिंबू घेतो, भात, ते वेगवेगळे चहा पाणीचे वस्तू आहे ते आपण घेत असतो, बिस्किट घेत असतो। हे आपण काय झालं, चहा पाणी व फळाचे पदार्थ। भाजीपाला, आता भाजीपाला म्हणणार भाजी आणि पाला हे दोनच वस्तू आहेत का? नाही, भाजीपाल्यामध्ये अनेक वस्तू आहेत ना, म्हणून त्या जातीचे। आता भाजीपाल्यामध्ये मिरची आलं, बटाटा आलं, कांदा आलं, वांगं आलं, मिरची आल्या, अनेक वस्तू आल्या कशामध्ये, भाजीपाल्यामध्ये। मग त्या एका जातीचे वस्तू असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, समाहार, द्वंद्व समास आपण त्याला म्हणतो। त्यानंतर केर कचरा, केर कचरा इतर टाकाऊ वस्तू, केर कचऱ्यामध्ये आपण जे पण टाकाऊ वस्तू सगळं टाकत असतो। मीठ भाकर, मीठ भाकर इतर साधे खाद्यपदार्थ, मीठ भाकर आहे, लोणचं आहे, पोळी आहे, चटणी आहे, अनेक त्यामध्ये पदार्थ येतात, पण ते एका जातीचे पदार्थ आहेत। शेतीवाडी, शेतीवाडी इतर जायजात, हे सगळे जे शब्द आहेत हे सगळे शब्द कशामध्ये येतात, या समाहार द्वंद्व समासामध्ये येत असतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं समास हा पूर्ण संपलेला आहे। यानंतर चौथा एक समास आहे, तो समास म्हणजे बहुव्रीही समास। पण बहुव्रीही समास हा आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला गेलेला नाही, म्हणून बहुव्रीही समासाच या आत्ताच्या या वेळेला घ्यायची आवश्यकता नाही। आपण जेव्हा तुम्ही मागणी करसाल की सर बहुव्रीही समास पण शिकवा, तेव्हा मी बहुव्रीही समास सुद्धा तुम्ही सर घेऊन येणार आहे। पण मला असं वाटतं की सध्या तुमचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करण्यासाठी जर बघितलं तर आपल्याला फक्त तत्सम जे द्वंद्व समास आपल्याला विचारलेला आहे, द्वंद्व समास आपण बघितलं, आणि तत्पुरुष समास हे दोन समास आपल्याला दहावीला विचारलेला आहे। मग त्यामध्ये कोणते कोणते समास आहेत, कर्मधारय येतं, त्यानंतर इतरत्तर आहे, द्वयु समास आहे, हे आपण काय केलेलं अभ्यासलेलं आहे। आणि द्वंद्व समासामध्ये जे तीन प्रकार आहेत, इतरत्तर, त्यानंतर वैकल्पिक आणि समान, हे तिन्ही समास आपल्याला दहावीच्या आणि नववीच्या आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विचारलेला आहे। त्यामुळं मी हे दोन्ही समास पूर्ण पद्धतीनं आपल्या समोर स्पष्ट केलेला आहे। आणि यानंतर तिसरा जो चौथा अंतिम समास आहे, ज्याचं नाव आहे बहुव्रीही समास, तो आपल्याला विचारला गेलेला नाही, म्हणून मी तो तात्पुरतो घेत नाही। त्यानंतर आपण जर स्पर्धा परीक्षेची जर आपण चालू केला तर आपण स्पर्धा परीक्षेसाठी मी तो सुद्धा आपल्यासाठी समास घेऊन येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ संपला। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर PW लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।